नमस्कार, मी जगदीश देशमुख. या विशेष कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. गणेश विसर्जनाचा दिवस हा जवळ येऊ लागलेला, काही तास शिल्लक आहेत, मात्र तरी सुद्धा सर्वत्र उत्साह आहे. या पार्श्वभूमीवर या विशेष कार्यक्रमात आज राज्यभरात काय काय घडलेलं आहे, कुठल्या मंडळानं कशा प्रकारे तयारी केलेली आहे, सगळ्या घडामोडी बघायच्या आहेत. चला सुरुवात करूया. दहा दिवसांपासून मनोभावे सेवा करणाऱ्या गणेश भक्तांना आता वैभवशाली विसर्जन मिरवणुकीनं लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्याचे वेध लागलेत. ढोल ताशांचा निनाद, शंखनिनाद अशा पारंपरिक मराठमोळ्या वातावरणामध्ये विसर्जन मिरवणुकीसाठी गणेश मंडळांचे कार्यकर्ते सज्ज झालेत. विसर्जन मिरवणुकीत मुख्य आकर्षण असलेल्या दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक ही आकर्षक विद्युत रोषटाईनं उजळून निघालेल्या श्री उमामंगलच रथातून निघणार आहे. हा रथ विराज खटावकर यांच्या संकल्पनेतून साकारला गेलाय. त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी, पाहूया. गणेश विसर्जनाला अगदी काही तास उरलेले आहेत आणि पुण्यातील मानाच्या गणपतीनंतर जे प्रमुख आकर्षण असतं ते दगडूशेठ गणपतीचं असतं आणि यावर्षीची दगडूशेठ गणपतीची जी मिरवणूक आहे ती रथामध्ये निघणार आहे आणि ज्या रथामध्ये ही मिरवणूक निघणार आहे तो रथ या ठिकाणी आहे. या रथाचं जे नाव आहे ते उमंग मलज असं या रथाचं नाव दिलेलं आहे. आकर्षक विद्युत रोषणाई देखील केली गेलेली आहे आणि आपण पाहू शकतो की भागात जी आहे ती नागाची प्रतिकृती बसवण्यात आलेला आहे आणि 8 स्तंभावर हा जो आहे तो रथ उभा केलेला आहे आणि दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती जी आहे ती बसवण्यात आलेली आहे. ज्यांच्या संकल्पनेतून हा सगळा रथ बनवलेला गेलेला आहे ते माझ्यासोबत आहेत. यावर्षीचा जो हा रथ आहे त्याचं काय विशेष, काय महत्त्व आहे? नमस्कार, जय गणेश. यावेळेला मंडळाने जो 10 दिवस सजावटीचा जो विषय घेतला होता जटोली शिव मंदिर, त्याच संपूर्ण विषयाला अनुसरून आपण विसर्जन मिरवणुकीच्या रथाला देखील तीच सजावट घेतलेली आहे. रथाचं नाव तुम्ही म्हटलं, श्री उमांग मलज रथ. उमा म्हणजे पार्वती आणि मलज म्हणजे तिच्या मनापासून तयार झालेला गणपती अशी संकल्पना घेत वरच्या बाजूला भगवान शंकरांची मूर्ती आणि गंगा या दोघांचा जो संवाद झाला, जो मुद्गल पुराणामध्ये आपल्याला आढळून आला, तो आपण या ठिकाणी दाखवला. आणि त्याच्यामध्ये ज्या 21 नावं गणपती बाप्पाची आली तर त्या 21 नावांना घेऊन आपण 21 कळस घेतलेले आहेत, 21 नंदी घेतलेले आहेत. खरं तर काही तास उरलेले आहेत आणि सार्वजनिक गणेशोत्सव असतील किंवा सर्वच जे मंडळ आहेत त्यांची उद्याच्या विसर्जन मिरवणुकीसाठी लगबग पाहायला मिळते. तर पुण्यामध्ये गणेश विसर्जनासाठी पोलिसांनी जोरदार तयारी केली आहे. मिरवणुकीमध्ये सहभागी होणाऱ्या गणेश भक्तांना गैरसोय होऊ नये म्हणून विशेष व्यवस्था केली गेली आहे. विसर्जन मिरवणूक सोहळ्यासाठी होणारी गर्दी विचारात घेऊन पोलिसांनी 13 ठिकाणी मोटारी आणि दुचाकी लावण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. तर या 13 ठिकाणी वाहन ठेवण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. हे कोणती 13 ठिकाणं आहेत त्यावर एक नजर टाकूया. पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी आखाडा वाहनतळ तसंच मंगळवार पेठ SSPMS मैदान आणि सप महाविद्यालय टिळक रस्ता या ठिकाणी वाहनतळ असेल. सोबतच पेशवे उद्यान सारसबाग आणि पाटील प्लाझा मित्रमंडळ या ठिकाणी सुद्धा दुचाकी आणि चारचाकीसाठी वाहनतळ असेल. दांडेकर पूल ते गणेश मळा सोबतच निलायम चित्रपटगृह या ठिकाणी सुद्धा वाहनतळ असणार आहे. संजीवनी वैद्यकीय महाविद्यालय मैदान कर्वे रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय मैदान, जैन वसतीगृह मैदान या ठिकाणी सुद्धा वाहनतळ असेल. मिरवणुकीच्या वेळेस कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठीही वाहनतळ उभारले गेलेत. नदीपात्र ते भिडे पूल मराठवाडा महाविद्यालय या ठिकाणी सुद्धा दुचाकी चारचाकीसाठी वाहनतळ असेल.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी लाखोंच्या संख्येनं मुंबईकर रस्त्यावर येतात. रस्त्यावर जमा होणारी गर्दी लक्षात घेता मुंबई पोलिसांनी सुद्धा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कंबर कसली आहे. 23,490 पोलिसांचा फौज फाटा सज्ज केला गेलाय. मुंबईतील गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क, जुहू चौपाटी आणि गणेश घाट, पवई या ठिकाणांसह महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा मनोरे उभारले गेलेत. गणेश मूर्तींच्या विसर्जन सोहळ्यादरम्यान रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा येऊ नये म्हणून ट्रॅफिक पोलिसांनी महत्वाच्या ठिकाणी वॉच टॉवर सुद्धा उभारलेत. गणपती विसर्जनाच्या दिवशी गर्दीवर नियंत्रण ठेवून वाहतूक सुरळीत राहावी म्हणून बॅरिकेडिंग सुद्धा करण्याचं काम हे अंतिम टप्प्यात आहे. सर्वतोपरी व्यवस्था ही मुंबई पोलीस प्रशासनाकडून करण्यात आली आहे. विसर्जनाच्या वेळेस वाहने बंद पडल्यास तात्काळ कारवाईसाठी पोलीस क्रेन्स तसंच बीएमसी क्रेन्स तैनात करण्यात आले. तर विसर्जनासाठी मुंबई पोलीस सज्ज झालेले आहेत. अधिकची माहिती पाहूयात. मंगळवारी 10,000 गणेश मंडळांच्या मूर्तीचं मुंबईमध्ये विसर्जन होईल. ठिकठिकाणी हे विसर्जन होणार आहे. मुंबईमध्ये 9 अतिरिक्त पोलीस आयुक्त, 40 पोलीस उपआयुक्त हे सज्ज आहेत. बंदोबस्तासाठी 2,400 पोलीस अधिकारी, 20,500 पोलीस अंमलदार हे सुद्धा तैनात असतील. निर्भया 96 स्क्वॉड तैनात करण्यात आले आहेत. महिला सुरक्षेला प्राधान्य दिले गेले. महिला अधिकारी साध्या वेशात असणार आहेत. मिरवणुकीवर ड्रोनची नजर असेल. 8,000 सीसीटीव्ही सुद्धा तैनात केले गेले. तर मुंबईमध्ये विसर्जनाच्या वेळेस वाहतुकीत बदल केलेले आहेत. कशा प्रकारे हे बदल आहेत ते सुद्धा पाहूयात. वाहतूक पोलिसांचे 2,500 अधिकारी आणि कर्मचारी तैनात असतील. मुंबईमध्ये विसर्जन मिरवणुकीच्या वेळेस पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन केलं गेलंय. सागरिकनारा मार्ग तसंच पूर्व द्रुतगती मार्ग आणि अटल सेतूचा वापर करावा असं आवाहन केलं गेलंय. मुंबईमध्ये पहिल्यांदाच विसर्जनादरम्यान ग्रीन कॉरिडॉर केला जाणार आहे. आपत्कालीन स्थितीत अडचण टाळण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर असणार आहे. पूर्व पश्चिम जाण्यासाठी मुंबई विमानतळावर जाण्यास ग्रीन कॉरिडॉरचा वापर करावा असं आवाहन केलं गेलंय. धोकादायक 12 पुलांचा वापर करताना सावधान रहा असा सुद्धा इशारा पोलिसांकडून दिला गेलाय. धोकादायक पुलावरून मिरवणूक काढताना गर्दी टाळण्याचं आवाहन केलं गेलंय. गणरायाला निरोप देण्याची वेळ आली आहे. हिंगोलीमध्ये मंगळवारी होणाऱ्या विसर्जनाची तयारी पूर्ण झाली आहे. हिंगोली, कळमनुरी, सेनगाव, औंढा आणि वसमत या शहरांमध्ये प्रामुख्यानं कृत्रिम तळे आणि नैसर्गिक तळावामध्ये विसर्जन होणार आहे. यासाठी प्रशासनाच्या वतीनं आढावा घेतला गेला आणि शहरांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनानं मोठा बंदोबस्त तैनात केला गेलाय. पोलीस बंदोबस्त तैनात केलाय. दरम्यान इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी. पाहूया. वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरामध्ये गणपती बाप्पांचं स्वागत करणाऱ्या गणपती बाप्पांना आता उद्या निरोप देण्याची वेळ आलेली आहे. संपूर्ण हिंगोली जिल्हाभरामधील प्रामुख्याने जे शहर आहेत, हिंगोली असेल, कळमनुरी आहे, सेनगाव आहे, औंढा आहे आणि वसमत आहे. मी उभा आहे हिंगोलीच्या वसमत परिसरातील एका तळ्यावर आणि संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये देखील या कृत्रिम तळे असतील, नैसर्गिक तळे असतील, या तळ्यांमध्ये गणपती बाप्पांचं विसर्जन देखील करण्यात उद्यापासून येणार आहे. आणि उद्या सकाळपासूनच संपूर्ण जिल्हाभरामध्ये गणपती बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी ज्या कृत्रिम तळे असतील किंवा नैसर्गिक तळे असतील या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने तयारी देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे शहरामध्ये याच गणपती बाप्पांचं आगमन झाल्यानंतरपासून ते आतापर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील मोठ्या आनंदात उत्साहाच्या वातावरणामध्ये करण्यात आलेले आहे. परंतु आता याच लाडक्या बाप्पांना आता निरोप देण्याची वेळ आता जवळच आलेली आहे आणि याच अनुषंगाने संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये पोलीस प्रशासन असेल, नगर परिषद असेल, याच संपूर्ण प्रशासनाच्या वतीनं एक मोठी तयारी देखील करण्यात आलेली आहे. कारण कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी मोठी खबरदारी देखील घेण्यात आलेली आहे. श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, हिंगोली.
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत भिंगारकरांनी लाडक्या गणरायाला निरोप दिलाय. मानाचा देशमुख गणपतीची ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीनं पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये 16 मंडळांनी सहभाग घेतला. या मिरवणुकीसाठी पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला गेला होता. भिंगारमधील गणरायाचं यंदा 9व्या दिवशी म्हणजेच वामन जयंतीला विसर्जन केलं गेलं. ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत ही मिरवणूक निघाली. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी CCTV कॅमेरे सुद्धा बसवण्यात आले होते. सालाबाद्रमाने यावर्षी भैरवनाथ असताना तरुण मंडळ खळेवाडी भिंगार आम्ही पारंपरिक पद्धतीने बाप्पाला विसर्जन करण्याकरता सर्वजण उपस्थित झालो. आमचं मंडळ 1973 साली स्थापन झालेलं असून तेव्हापासून आम्ही ढोल पथक व लिजिम पथकाच्या नादात गणपती बाप्पाला निरोप द्यायला येत असतो. खळेवाडीचे सगळे मित्र व बांधव सगळे एकत्र जमून हा सण 8 दिवस 9 दिवस जे बी येईल वामन जयंतीपर्यंत तोपर्यंत आम्ही मोठ्या उत्साहात साजरा करतो. जनतेच्या सेवेसाठी 24 तास सदैव तत्पर सदैव मदतीसाठी उभे राहणारे पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांच्या घाटकोपरपूर्व येथील पंतनगर पोलीस ठाण्यातील 10 दिवसांच्या गणरायाचं विसर्जन होणार आहे. पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी विसर्जनाच्या बंदोबस्तासाठी रुजू होणार असल्यामुळं 10 दिवसांच्या गणरायाचं विसर्जन सोमवारी 9व्या दिवशीच केलं जातं. जनतेच्या सेवेसाठी 24 तास सदैव तत्पर आणि सदैव मदतीस उभे राहणारे म्हणजे ते म्हणजेच पोलीस. आज आपण पाहू शकतो घाटकोपर पंतनगर पोलीस ठाण्याच्या बाप्पाला विसर्जन देताना आपल्याला पाहायला मिळतात. आपल्यासोबत बोलण्यासाठी घाटकोपर पंतनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र केवळे आहेत. आपण यांच्याशी बातचीत करणार. तर सर काय सांगाल आज उद्या विसर्जन आणि बाप्पाला विसर्जन देताना पाहायला मिळतात. आमचे सर्व पोलीस कर्मचारी गणेशोत्सवाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीला पूर्ण बिझी असणार आहे. त्याच्यानंतर ईद ए मिलादची मिरवणूक आहे. त्या दिवशी सुद्धा सर्व पोलीस बांधव आमच्या पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार हे पूर्ण बिझी असल्या कारणाने आम्ही आमच्या पोलीस स्टेशनला जो गणेशोत्सव साजरा केला जे गणेश मूर्तीची स्थापना केली तिची विसर्जन आज आम्ही 1 दिवस अगोदर करत आहोत. जेणेकरून सर्व जनतेला आम्ही उद्या व परवा आमची पूर्ण सेवा देऊ शकू. नक्कीच काय सांगाल आपण बाप्पांची 10 दिवस पूजा पाठ केला आणि आज बाप्पाला विसर्जन देतात कसं वाटत? बाप्पाचं विसर्जन आहे पोलीस स्टेशन मध्ये दरवर्षी त्याची स्थापना होते. आता गणपती विसर्जन करताना प्रत्येकाला दुःख वाटतं परंतु सर्वप्रथम आमची जनतेची सेवा करणं हे ध्येय असल्या कारणाने त्याला आज आम्ही विसर्जन करून उद्या आणि परवा पूर्ण जनतेची सेवा करण्यामध्ये आम्ही पूर्ण व्यस्त असणार आहोत. आणि या वर्षीचा गणेशोत्सव विसर्जन सोहळा आणि ईद ए मिलाद मिरवणूक हे सर्व मुंबईमध्ये व विशेषतः करून पंतनगर पोलीस ठाणे हद्दीमध्ये सुव्यवस्थित व कायदा व्यवस्था कोणताही बिघडणार नाही अबाधित राखून व्यवस्थित जाईल अशी मी अपेक्षा करतो व गवाही देतो. अनिल सावरे, जमाशेडी, मुंबई. मुंबईतल्या माहीम येथे टायकलवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात मोठ्या धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. यंदाचं या मंडळाचं 42वं वर्ष आहे. दरवर्षी हे मंडळ अनेक सामाजिक उपक्रम राबवतात. विशेष म्हणजे या गणेशोत्सव मंडळात विराजमान झालेली 9.5 कोटी गणरायाची मूर्ती कागदी लगद्यापासून बनवली गेली आहे. तसंच यावेळेस मोठा उत्साह दिसतोय. पर्यावरणपूरक मूर्तीची स्थापना करण्याचं हे या मंडळाचं 2रं वर्ष आहे. दरवर्षी अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी या मंडळात सत्यनारायणाची पूजा आयोजित केली जाते. त्याच वेळेस गणरायाला 56 भोग नैवेद्य दाखवण्यात येतो. परिसरातील नागरिकांसह बाहेरील भाविकही यावेळेस 56 भोग नैवेद्य दाखवतात. त्यानंतर हा नैवेद्य दर्शनाला आलेल्या भाविकांना प्रसाद म्हणून वाटला जातो. जळगावातील जय गणेश मित्रमंडळानं केळीच्या खोडाच्या पावडरपासून बाप्पाची मूर्ती तयार केली आहे. जय गणेश मित्रमंडळाच्या विनय ठाकूर कार्यकर्त्यांनी ही मूर्ती बनवली आहे. केळीच्या खोडाच्या पावडरपासून 7 फुटांची बाप्पाची मूर्ती तयार केली आहे. यंदा या मंडळानं जगन्नाथपुरी येथील देखावा साकारलाय. हा देखावा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. केळीच्या खोडाच्या पावडरपासून गणरायाची मूर्ती बनवण्याचा हा देशातील पहिलाच उपक्रम असल्याचा जय गणेश मित्रमंडळाचा दावा आहे. केळीच्या खोडाच्या पावडरपासून बनवलेली मूर्ती पाहण्यासाठी जिल्हाभरातून नागरिकांची गर्दी होती आहे.
पर्यावरणपूरक उत्सव साजरा व्हावा यासाठी जय गणेश मित्रमंडळानं पुढाकार घेऊन केळीच्या खोडाच्या पावडरपासून 100% पर्यावरणपूरक मूर्ती बनवली आहे. केवळ 100% पर्यावरणपूरक मूर्तीच बनवली नाही तर तिची स्थापना सुद्धा केली आहे. वजनाला हलकी आणि दिसायला सुबक आणि आकर्षक अशी ही मूर्ती नागरिकांचं लक्ष वेधून गेली आहे. राज्यात सर्वत्र गणेश उत्सवाची धूम असून जय गणेश मित्रमंडळातर्फे यंदा जगन्नाथपुरीचा देखावा साकारलेला आहे. जगन्नाथपुरीचा देखावा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे. मात्र इथल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की केडीच्या पीठापासून ही गणरायाची मूर्ती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे. ही मूर्ती सहज पाण्यामध्ये विरघळत असून 100% पर्यावरणपूरक ही गणपती बाप्पाची मूर्ती आहे. आमच्या सोबत जय गणेश मित्रमंडळाचे अध्यक्ष आहेत निलेश जवर. आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय सांगणार गणपती बाप्पाची मूर्ती केडीपासून साकारली. बरोबर, यावर्षी आम्ही जल ही जीवन ही कन्सेप्ट घेऊन पर्यावरणपूरक मूर्ती बनवण्याचा प्रयत्न केला आहे. आमचे ही मूर्ती बनवणारे कलावंत म्हणजे आमच्या मंडळाचे जो की कार्यकर्ते साहिल ठाकूर आणि विनय ठाकूर आहे. मूर्ती बनवण्याचा मागील उद्देश असा की आपण जसं पीओपीची मूर्ती किंवा शाडू मारतीची मूर्ती विसर्जन करतो, विसर्जन केल्यानंतर ती मूर्ती पाण्यात विघळत नाही आणि त्याच्यात मूर्तीची विटंबना होते, ती विटंबना न हो या कन्सेप्ट मधून ही मूर्ती बनवली. 12 ते 18 तासात ही मूर्ती विघळून जाईल. या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की ही मूर्ती विसर्जन केल्यानंतर हिचे जे घटक आहे ते माशांना खाद्य म्हणून मिळणार आणि कुठल्याही प्रकारचं हिच्यापासून प्रदूषण नाही होणार, कुठल्याही प्रकारचं अवहेलना होणार आणि गणपती बाप्पा विसर्जन झाल्यानंतर. जय गणेश मित्रमंडळातर्फे या ठिकाणी केडीच्या पीठापासून ही मूर्ती साकारण्यात आली असून गणरायाची मूर्ती पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी जळगावमध्ये केल्याचे एवढी पाहायला मिळत आहे. जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव. बातमी आहे जळगावातून. गणेशोत्सव काळामध्ये सर्वांनाच आपली कला सादर करण्यासाठी मंच तयार होतं. नागरिकांना आपली कला सादर करण्याची संधी सुद्धा मिळते. खास करून वर्षभर चूल आणि मूल इतकंच विश्व असलेल्या महिला गणेशोत्सव काळामध्ये कला सादर करत असतात. महाराष्ट्राची परंपरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारूड आणि पारंपरिक नृत्य आताची पिढी विसरत चालली आहे. हाच धागा पकडून मावळच्या प्रतिशिर्डी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरगावमधील अभिमान सोसायटीत गणपती समोर पारंपरिक नृत्य सादर करून महिलांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सध्या केवळ डीजेच्या तालावर तरुणाई थिरकत असते, पारंपरिक खेळ आणि इतर सण आताच्या पिढीला समजावेत यासाठी हा कार्यक्रम सादर केला गेला. तर धुळे शहरातील साक्री रोड परिसरातील श्री अष्टविनायक मित्रमंडळ मोठ्या उत्साहात सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करत असतात. यावर्षी देखील मंडळाच्या वतीनं श्रीराम कथा रामलीलाचं आयोजन केलं गेलं. या रामकथेला प्रयागराज येथील सुप्रसिद्ध कथावाचक पंडित श्यामदासजी महाराज यांच्या वाणीतून रामकथा सादरीकरण केलं जातं. रामकथेदरम्यान विविध रामायणातील घटना या ठिकाणी देखाव्याच्या माध्यमातून सादरीकरण केलं जात आहे. परिसरातील भाविक मोठ्या संख्येनं या कथेचा आनंद घेतात. भिवंडी शहरातील प्रभू अळी गणपती मंदिर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं गणेश मंदिर येथे पर्यावरणपूरक एका सर्वसामान्य घरातील देखावा साकारला गेलाय. घराबाहेर गणपती बाप्पा आकाश कंदील लावत आहे तर घराच्या अवतीभोवती दिवे पेटत आहेत. तसंच गणरायाच्या समोर फराळाची डिश आहे, दारासमोर तुळशी वृंदावन आहे तर दारासमोर सुंदर अशी सुबक रांगोळी आहे. असा हा देखावा मंडळाच्या वतीनं साकारला गेलाय. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं हे 62वं वर्ष असून पुढेही समाज उपयोगी काम करू असं मंडळाच्या वतीनं सांगितलं गेलंय. भारतानं यंदा ऑलिम्पिकमधील केलेली कामगिरी तसंच क्रिकेटमध्ये टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला, पण सध्या मैदानी खेळ कमी होत चालले आहेत. हल्लीच्या काळात मोबाईल वापरामुळे लहान थोरांपासून सगळ्यांच्याच हातात मोबाईल आहे. त्याचे दुष्परिणाम डोळे, मेंदू, शरीरातील अवयवांवर होतोय. वाढत चाललेल्या शहरीकरण, अपुऱ्या सुविधा यामुळे खेळ मागे पडत चाललाय आणि या पार्श्वभूमीवर हा देखावा साकारला गेला. पूर्वी हा
आम्ही आम्हाला मैदानात खेळतात म्हणून आई वडील मारायचे, आत्ताचे आई वडील मैदानात जा म्हणून मारतायत मुलांना. तर हा एक साधा थीम आम्ही दिलेली आहे. नुकताच आपण विश्वचषक जिंकलेला आहे क्रिकेट 2020 ऑलिम्पिक पॅरा ऑलिम्पिकमध्ये आपण पदकं मिळवलेली आहेत. हे कधी होतं? जेव्हा तुम्ही मैदानी खेळ खेळाल तेव्हा होतं. आणि म्हणून यंदा तुम्ही हे मोबाईलचा अतिवापर टाळा आणि खूप खूप खेळा लहान मुलांनी. हा संदेश आम्ही या गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकांना आणि लहान मुलांना विशेष करून देण्याचा प्रयत्न करा. मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशीमध्ये निलमणी गणेश मंदिर हे प्रसिद्ध आहे. निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं. 10 वर्षांपासून 56 भोग महानैवेद्य आणि श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं. ही परंपरा या मंडळाकडून पाळली जाते. गोंदिया शहरामध्ये सार्वजनिक गणपती बघण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली. तसंच सार्वजनिक गणपती बघण्यासाठी रात्रीच्या वेळेस गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली. गेले 8 ते 9 दिवस मोठ्या प्रमाणात गर्दी होती. गोंदियाचा राजा अशी ओळख असलेल्या गणेश मंडळानं या ठिकाणी अयोध्या येथील राम मंदिराचं मंडप तयार केलं. या ठिकाणी हे मंडप आकर्षण ठरलं असून हा देखावा बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होती आहे. जळगाव येथील नवी पेठ मित्रमंडळानं शेगावच्या गजानन महाराज मंदिराची आरास साकारली आहे. हा देखावा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. शेगाव येथील संत गजानन महाराज यांच्या मंदिराची आरास नवीपेठ मित्रमंडळानं साकारली असून हुबेहूब शेगाव येथील गजानन महाराज मंदिराची आरास पाहण्यासाठी भाविक मोठी गर्दी करत आहेत. यावर्षी 51 वर्ष आहे. त्यानिमित्ताने नवीपेठ गणेश मंडळाने यावर्षी शेगावच्या गजानन महाराजांची प्रतिकृती सादर केलेली आहे. जे लोक शेगाव जाऊ शकत नाही खास त्यांच्यासाठी आम्ही जळगावमध्ये साक्षात प्रतिकृती सादर केलेली आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकतात गजानन महाराजांचे 21 अध्यायाचे 21 वेगवेगळे पोस्टर्स लावण्यात आलेले आहे. त्यामुळे लोकांना त्याबद्दल माहिती मिळाली पाहिजे. हे आमचं एकच ध्येय आहे. जय गणेश सह प्रायोजक राजश्री लॉटरी येथे स्वप्ने सत्यात बदलतात या कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया उद्याच्या जय गणेश या विशेष कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.